वेलकम टू फोनिक्स ट्रेडर्स द फ्रेंड। ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक। मंडेला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, जी रॅली कंटिन्यू आली होती आरबीआयच्या इव्हेंटनंतरनं, काय मार्केटमध्ये रॅली कंटिन्यू करणार का मार्केट परत रिव्हर्स येणार, परत एक फेक ब्रेकडाऊन करू शकतो, ऑल गोष्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। आणि आपली एंट्री जी असणार आहे कुठल्या लेवलला आपण रिपीट बाय करू शकतो आहे, तर सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। मार्केटचं प्राईस ॲक्शन जबरदस्त बनलं आहे, तर चला तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओ। जर का तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला जरूर क्लिक करू शकता। तर चला तर आपण स्टार्ट करूया। आता येऊ आपण निफ्टीच्या ऑन डेली टाईमफ्रेमवरती। जर का आपण डेली टाईमफ्रेमला जर का आपण ऑब्झर्व केलं निफ्टीला, देन मार्केट बऱ्याच दिवसापासून एकाच चॅनलमध्ये कन्सॉलिडेट करत चाललं आहे डाऊन साईडला। इथे एकदा मार्केटनं ब्रेकआउट दिला होता, बट मार्केट अगेन तो ब्रेकआउट फेल गेला, अगेन ब्रेकआउट फेल गेला, त्यानंतर मार्केट अगेन आता ब्रेकआउट दिला आहे। जर का आपण चेकआउट करायला गेलो लेवल्स, तर मार्केटनं काय केलं आहे, जसं की आरबीआयचा इव्हेंट आला होता, आरबीआयचं जे इव्हेंट होते त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आता आपण इंटरेस्ट रेट काय करणार आहेत वाढवणार नाही आहेत। तर इंटरेस्ट रेट जर का वाढवणार नसतील देन व्हेरी चांगली गोष्ट आहे, गुड न्यूज असते, बिकॉज त्यामध्ये काय होईल, त्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे व्याज दर जर का नाही वाढले ओके तर भरपूर जण त्यामध्ये खर्च त्यांनी करू शकतील, आणि त्यानंतरनं बऱ्याच कंपनीचा त्याचा बेनिफिट होऊ शकतो आहे ओके। ॲटो होतील, आता इव्हेंट पण येत आलं, पाडवा अक्षत होते असे इव्हेंट पण आहेत समोर, तर त्याच्यामुळे त्या कंपनींनाचा पण फायदा होत जातो आहे ओके। आणि ते एक रिझन असते मेजॉरिटी की तिथून मार्केट काय घेतलं आहे, मार्केटनं त्याला पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं आणि मार्केट तिथून एक शार्प अपसाईडला मार्केटनं स्ट्रेंथ दाखवली आहे ओके। आता जर का आपण चेकआउट करायला गेलो, तर मार्केट जर का आपण मल्टिपल टाईम ऑलरेडी जर का प्रिव्हियस डेटा जर का चेकआउट करायला गेलो, देन आपल्याला इथं दिसतं की मार्केट लास्ट टाईमला इथून एक रेझिस्टन्स फेस केला होता, अगेन रेझिस्टन्स फेस केला होता, रेझिस्टन्स ब्रेक केला, अगेन मार्केटनं सपोर्ट ओके, अगेन मल्टिपल टाईम सपोर्ट, इथं सपोर्ट ब्रेक केला, अगेन इथं सपोर्ट मार्केटनं काय केला होता, ब्रेक केला होता, आता इथनं मार्केट काय केलं होता, फर्स्ट टाईमला डाऊन आला आहे। आता व्हेरी इम्पॉर्टंट लेवल आहे, ते इम्पॉर्टंट लेवल आहे 18,000 ते 17,800, व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्ट्रॉंग लेवल आहे, जिथं की मार्केट व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की रेझिस्टन्स फेस करू शकतो आहे, बिकॉज जो पण स्ट्रॉंग रेझिस्टन्स असतो आहे हा फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेकंड अटेम्प्टमध्ये तोडायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी असते ओके। एक गोष्ट तुम्ही नोट करून ठेवू शकता। जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो, तर इथं मार्केटसाठी क्लिअर कट रेझिस्टन्स आहे 17,820 ते 17,880 आसपास। येणाऱ्या डेजमध्ये पण मार्केट त्या लेवलला रेझिस्टन्सच घेऊ शकतं ओके। डायरेक्टली तोडून असं वर गेला, व्हर्टिकल वर गेला, हे पॉसिबल नाही आहे। मार्केट वर जाऊ शकते नो प्रॉब्लेम, बट त्यासाठी वेट आहे, एक रिट्रेसमेंट, एक पुलबॅक मार्केटमध्ये डाऊन साईडला येऊ देईल, आणि चांगलं प्राईस ॲक्शन बनवून जर का एक हायर लोचं क्रिएशन क्रिएट केला, हायर लो, देन मार्केटमध्ये आपण बोलू शकतो की आता मार्केट 18,000 ते 19,000 मार्केट जाऊ शकते। तोपर्यंत अनलेस अँड अनटिल मार्केट तिथंपर्यंत जाऊ शकत नाही आहे। व्हेरी हाय प्रोबेबिलिटी आहे की मार्केट 17,800 ते 17,880 आसपास स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे, रेझिस्टन्स फेसिंग करू शकतो आहे ओके। आता मंडेला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो आहे, त्यासाठी या मंडेमध्ये 5 मिनिट टाईम फ्रेमवरती आलो आहे। जर का आपण चेकआउट करायला गेलो, तर विदाऊट एनी बिग रिट्रेसमेंट मार्केटनं एका विदाऊट एनी बिग रिट्रेसमेंट मार्केट अपसाईडला गेलं आहे ओके। जर का इथं चेक केलं, तर बारक्याचा स्मॉल रिट्रेसमेंट अगेन अप गेला, बारक्याचा स्मॉल रिट्रेसमेंट अगेन अप गेला, अशी मोठी रिट्रेसमेंट मार्केटमध्ये अजून पण बघायला भेटली नाही आहे। एखादी वेळ त्यामध्ये येऊ शकते किंवा अजून वरती जाऊ शकते, अगेन ती जी रिट्रेसमेंट आहे ती आपल्याला त्यामध्ये पॉसिबल बघायला भेटू शकते। उद्या त्याला आपण ट्रेड प्लॅन कशाप्रकारे करू शकतो त्यासाठी थोडं जसं आपण ग्लोबल मार्केट चेकआउट करूया, बिकॉज आपलं आज जे मार्केट आहे फ्रायडेला मार्केट क्लोज आहे, बट बाकीचे मार्केट तर चालू आहेत ओके। जर का आपण डाऊ जोन नॅसडॅक जर का चेक करायला गेलो, फ्लॅट आहेत, ऑलमोस्ट फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत, ह्यांचं क्लोजिंग बघणं गरजेचं आहे। एसजेक जर का बघायला गेलो, तर ऑलमोस्ट फ्लॅट आहे ओके, ह्यांचं क्लोजिंग बघणं गरजेचं आहे। जर का सपोज मार्केट जे आहे की सपोज मार्केट जर का मोठा गॅपडाऊन ओपन झाला ओके, जसं की आपण कालचा व्हिडिओ जे आहे ह्याच्या प्रिव्हियस जे व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मी क्लिअर कट मेन्शन केलं होतं, मार्केट गॅपडाऊन ओपन झाला, देन आपलं लेवल त्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितले 17,530 ते 17,511 हे लेवल होते, तिथून मार्केट परफेक्ट रिव्हर्स गेलं आहे। जर का कोण बघितला नसेल व्हिडिओ बघू शकता ओके, आणि जर का तुम्हाला फायदा होत असेल तर प्लीज लाईक करत जावा, बिकॉज भरपूर जण व्हिडिओज बघतात बट लाईकमध्ये का माहीत नाही का करत नाही आहेत ओके। हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मी क्लिअर बोललो होतो की मार्केट तिथून अपसाईडला जंप देऊ शकते, आणि तिथून बरोबर मार्केट अपसाईडला जंप दिला आहे, आणि जे आपण लेवल्स बोलले होते ऑलमोस्ट 17,000
117,000 16,000 17,600 17,620 च्या आसपास आणि 17,640 च्या आसपास परफेक्ट इथून मार्केटनं डाऊन साईड मोमेंटम पण दिले. ओके, तर एवढे प्रिवियस आपण ॲक्युरसी त्यामध्ये बोलतो आहे. तर जर का एफर्ट्स लागते व्हिडिओज क्रिएट करायला, तुमचे जर का लाईक्स जर का चांगले आले देन आपण त्यामध्ये व्हिडिओज नवीन क्रिएट करायला पण त्यामध्ये मजा येईल. ओके, तर एक रिक्वेस्ट आहे, लाईक केला तर यूट्यूब अल्गोरिथमला पण समजतं आहे की कंटेंटमध्ये खरंखर चांगला एक पॉझिटिव्हनेस आहे. ओके, जर का उद्या जर आपण ट्रेड प्लॅन जर का बघायला गेलो तर सिमिलर सेम ट्रेड प्लॅन आहे उद्याचा, पण सिम्पल आहे. जर का मार्केट मोठा गॅपडाऊन ओपन केला, ओके, आता मार्केट जर का मोठा गॅपडाऊन ओपन केला देन जर का मार्केटचं प्राईस ॲक्शन ओव्हरव्ह्यू जर का चेकआउट करायला गेलो तर मार्केट एक हायर हायची वेव क्रिएट करत चाललं आहे. ओके, आणि जर का मार्केट गॅपडाऊन क्रिएट केला तर चेक करायचं आहे 17,540 ओके 17,540 ते 17,520 आसपास कुठल्या पण प्रकारची पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का फर्स्ट 5 मिनिटाची दिसली देन सिम्पल काय करायचं आहे, फर्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल ऑब्झर्व करायचं आहे, स्ट्रॉंग ग्रीन बनली हायच्यावरती एंट्री करायचं आहे, लो आपला स्टॉप लॉस असणार आहे. ओके, तर ह्याच्याप्रमाणे आपण त्या लेवलला आपण ट्रेड प्लॅन इनिशिएट करू शकतो आहे. सपोज मार्केट गॅपअप ओपन झाला आणि जर का आपल्याला कुठल्याही प्रकारचं पहिल्या 5 मिनिटामध्ये निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं 17,660 ते 17,640 च्या आसपास देन तिथून एक प्रोबॅबिलिटी रेजिस्टन्स घेऊन पुलबॅक डाऊन साईडला एक मार्केट देऊ शकतो आहे. ओके, तर तिथं आपण एक ट्रेड प्लॅन डाऊन साईडला ट्रेड प्लॅन इनिशिएट करू शकतो आहे. बट जो पण आपला डाऊन साईडचा हा ट्रेड प्लॅन असणार आहे कम्पेअर टू हा जो ट्रेड प्लॅन असणार आहे गॅपडाऊनवाला, हा सिनेरिओ परफेक्ट आहे. जर का गॅपडाऊन बनला देन एक व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की अपसाईड देऊ शकतो आहे, आणि जर का गॅपअप ओपन झाला देन थोडंसं प्रोबॅबिलिटी कमी आहे की ते तिथून डाऊन शुअरली डाऊन येईल. ओके, बट स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनली, स्ट्रॉंग जर का असेल त्यामध्ये स्ट्रेंथ असेल खरोखर देन तिथून एक प्रोबॅबिलिटी आहे की डाऊन साईडला येऊ शकतो आहे. ओके, आता आपल्याला ट्रेड प्लॅन उद्याच्या डेला कशाप्रकारे आपण करू शकतो आहे, इनिशिएट करू शकतो आहे, तर त्यासाठीचे लेवल्स आहेत. जर का आपण चेकआउट करायला गेलो तर ऑलमोस्ट मार्केट जर का मार्केट आपल्याला 17,460 ते 17,440 जर का आपण चेकआउट करायला गेलो, मार्केटचा जो ट्रेंड आहे हा मार्केटचा ट्रेंड आहे, अप्पर ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे, हायर हाय हायर लोचा ट्रेंड आहे. जे पण मार्केटला डीप येणार आहे तिथं बायर्स ॲड होणार आहेत, बायर्स ॲड होणार बिकॉज का होणार आहे, बिकॉज सायकोलॉजी आहे की मार्केट ट्रेंड अप आहे, ज्यांनी रॅली मिस केले त्यांना वाटतं की आता आपण परत त्यामध्ये ॲड ऑन करू शकतो. त्यामुळे जे पण डाऊनला ओपन होईल ना, मार्केट डाऊनला जर का आलं तर बेस्ट रिव्हर्सल पॅटर्न आहे, तिथं आपण तिथं ट्रेड प्लॅन करू शकतो आहे 17,470 ते 17,428 च्या आसपास. ओके, आता जर का आपण चेकआउट करायला गेलो सेलिंगला तर सेलिंगसाठी वेट करायचं आहे. सेलिंगसाठी आपण ट्रेड प्लॅन बेस्ट ट्रेड प्लॅन आहे सेलिंगसाठी, तो म्हणजे 17,744 ते 17,800 हे परफेक्ट लेवल आहे. ह्या लेवलच्या आसपास जर का आपल्याला कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं देन आपण त्यामध्ये सेलिंगसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. आता हे जे लेवल आहे 17,640 ते 17,680 एक ब्रेक इव्हन लेवल आहे, ज्यामध्ये सपोज मार्केट कन्सॉलिडेट करून जर का ब्रेक केला आणि एकदा मार्केट 17,680 आसपास क्रॉस केला देन व्हेरी हाय चान्सेस आहेत की मार्केट टूवर्ड 17,744 ते 17,800 प्रोसीड करू शकतो आहे. ओके, आता त्याप्रकारे जर का जे पण ट्रेड प्लॅन जर का बनले देन आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलचे जे लिंक आहे ते लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, लिंकवरून तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता. आणि जर का तुम्हाला पण असेच कंटेंट शिकायचे असतील, तुम्हाला पण एक चांगले ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करायचे असेल, शिकायचं असेल आपल्याकडे पूरा कोर्स देन डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता. हा तुम्हाला जो नंबर दिसेल नंबरवरती व्हॉट्सअप करा फॉर कोर्ससाठी. ओके, देन तुम्हाला काय सिलेबस आहे, कशाप्रकारे कोर्स आहे, सगळे अपडेट तुम्हाला भेटून जातील. आणि जर का तुम्हाला अजून डीमॅट अकाउंट जर का तुमचं ओपन असेल देन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये डीमॅट अकाउंटचे लिंक्स आहेत. ओके, फ्रीवाला तर फ्रीवाला तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट ओपन केल्याबद्दल तुम्हाला आपलं जे प्रायव्हेट ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ॲक्सेस भेटून जाईल, तिथं तुम्हाला फ्री ट्रेड तुम्हाला भेटून जातील. ओके, आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. जर का आपण बँक निफ्टीला डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण चेकआउट करायला गेलो तर बँक निफ्टी एका चॅनलमध्ये प्रोसीड करते आहे, ऑलमोस्ट त्याच्या एका हायर रेंजला मार्केट ऑलरेडी आलं आहे. जर का आपण चेकआउट करायला गेलो, जर का आपण नीट ऑब्झर्व केलो बँक निफ्टीला आणि आपण ह्याच्या आधीची हिस्ट्री जर का आपण चेक केली, ओके, जर का आपण हिथं चेक केलं तर मल्टिपल ग्रीन्स बनले त्यानंतर एक रेड बनले. ओके, ह्याच्यामध्ये जर का आपण चेकआउट करायला गेलो इथं तर 1 टाइम ग्रीन, 2 ग्रीन, 3 ग्रीन, 4 ग्रीन, 5 आणि 6 कन्झिक्युटिव्ह ग्रीन बनलेत. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे रेझिस्टन्सच्या आसपास मार्केट आलं आहे. आणि त्यानंतर जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो, इथं बनलं आहे आपल्याला टाईप ऑफ डोजी पॅटर्न, ओके, इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न. हे दोन्ही पण पॅटर्न आहेत, बेस्ट सेलिंग अपॉर्च्युनिटी आहे बँक निफ्टीमध्ये. इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे ते आपण चेकआउट करायच्या आधी जर का आपण चेकआउट केला गेलो तर
हे एक परफेक्ट लेवल आहे. जर का ह्याच्या खाली गेला 40,800 देन व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे की मार्केट डाऊन साईडला एक चांगली सेलिंग अपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. इंट्राडेमध्ये डायरेक्ट लिहूया. जर का आपण इंट्राडेमध्ये चेकआउट करायला गेलो तर इथून मार्केट काय करत चाललं आहे, तर मार्केट एक सपोर्ट घेत चाललं आहे, ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट देत चाललं आहे. आणि जर का आपण चेकआउट करायला गेलो की जसं मार्केट वरती चाललं आहे, मार्केटमध्ये स्ट्रेंथ थोडीशी कमी राहिली आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का आपण चेकआउट करायला गेलो, सपोज मार्केट जर का फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालं आणि मार्केट जर का हे जे ब्लॅक्स लाईन आहेत, ओके, ऑलमोस्ट 40,830 आसपास हे जे लेवल्स आहेत, लास्ट लेवल आहे 40,644 हे लेवल आहे. जर का मार्केट हे ज्या लेवलच्या खाली कन्सॉलिडेट केला, असं मल्टिपल टाईम कन्सॉलिडेट केला आणि डाऊन साईडला तोडला, रिट्रेस करून जर का डाऊन जायला लागला, देन व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे की बँक निफ्टीमध्ये एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते. जर का आपल्याला बँक निफ्टीमध्ये बाईंग बघायची असेल, ऑलमोस्ट बँक निफ्टी जी आहे ती 40,580 आसपास बँक निफ्टी एखाद्या वेळेस येऊ शकते आणि जास्तीत जास्त जर का अजून जास्त निगेटिव्ह राहिली तर 40,300 पण प्रॉबॅबिलिटी वाईज सिनारिओ बघायला भेटू शकतो. तर का आपल्याला सपोज गॅपडाऊन ओपन झाला आणि जर का पहिली 5 मिनटाची कॅन्डल जर का पॉझिटिव्ह बनली नियर अबाउट 40,644 ते 40,732 आसपास, देन एक तिथे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, लॉंग साईडला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी बघायची असेल, सपोज फ्लॅट टू गॅप अप ओपन झाली आणि जर का मार्केट ह्याच्यावरती गेला 41,300 वरती जर का बँक निफ्टी गेली, देन व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे की 41,500 ओके 41,500 ते 41,661 आसपास व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे की तिथे आपल्याला एक सेलिंग साईडला आपल्याला एक ट्रेड प्लॅन बनू शकतो. ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, हा वाला जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं की बँक निफ्टी जी आहे की ऑलमोस्ट 41,275 लेवल सांगितलेलं आहे, बरोबर 41,274 रिव्हर्स आलं आहे. ओके, तर जर का तुम्हाला पण असे ॲडव्हान्स लेवल जर का तुम्हाला पण समजायचे असतील, देन डेफिनेटली मेसेज करू शकता. ओके, जर का तुम्ही शिकणार असाल कशाप्रकारे आपण त्या लेवल्स आयडेंटिफाय करू शकतो आहे आणि कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करायचा विथ लाईव्ह मार्केट, ओके, देन तुम्हाला त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील. ओके, आता उद्या त्याला आपल्याला काय करायचं आहे, सपोज उद्या त्याला मार्केट अगेन जर का अपसाईडला गेला, कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राईज ॲक्शन जर का दिसलं 41,300 आसपास, देन व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे की तिथून पण मार्केट अगेन एक डाऊन साईडला प्रोसीड करू शकते. थोडंसं ह्याच्यामध्ये रिस्की वाटते. जर का आपल्याला अजून जर का वरती भेटला, डेफिनेटली आपण शॉर्ट करू शकतो आहे नियर 41,600 ते 41,661 आसपास. ओके, इथं जर थोडंसं आला, इथंपर्यंत जर का आला तर बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायची. आणि ह्याच्यामध्ये अजून डाऊन साईडला कुठं जाऊ शकते, जर का मार्केटनं हे जे आपलं इम्पॉर्टंट लेवल आहे 40,830 आसपास जर का बँक निफ्टी जर का ब्रेक केली, सस्टेन राहिली 15 मिनिट ते 30 मिनिट सस्टेन राहिली, देन व्हेरी डाऊन साईडला प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. देन आपण दोन प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. त्यामध्ये आपण काय करू शकतो आहे, त्यामध्ये आपण सपोज आपला ट्रेड प्लॅन करायचा असेल, देन एक लेवल आहे ऑलमोस्ट 40,400 ते 40,500 आसपास, हा एक झोन आहे, इथंपर्यंत प्रॉबॅबिलिटी वाईज बँक निफ्टी कदाचित येऊ शकते हे वाले लेवल्स. आणि ह्याच्यामध्ये काय आलं, पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसला, देन आपण त्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल, नवीन काय तर शिकायला भेटला असेल, डेफिनेटली लाईक करू शकता, शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. ओके, आणि चॅनलवर नवीन असाल तर तो चॅनलला सबस्क्राईब करू घ्या. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.